1. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोके दुखी होते. 2. रोज गुळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात. 3. जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. अन्न नेहमी हळूहळू चावून खावे. 4. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. 5. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहे. 6. मुलांचा टीव्ही असो की मोबाईल स्क्रीन टाईम वाढला की त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आजूबाजूच्या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांच्यात फारसा रस नसतो. लहान वयात मुलांच्या कौटुंबिक संवादातून सामाजिक दृष्टी विकसित होत असते. मात्र माध्यमांच्या अतिवापरामुळे लहान वयापासून ही दृष्टी खुंटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी आता मुलांच्या डिजिटल माध्यमांच्या वापरावर मर्यादा असणे आवश्यक आहे. 7. व्हेजिटेबल सूप जास्त खावे. त्याने शरीराचे सौंदर्य वाढेल आणि टिकून सुद्धा राहील. 8. दररोज अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. 9. कॅफिनमुळे थायरॉइड ग्रंथीमध्ये थायरॉइड संप्रेरक तयार होण्याच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. 10. कधीकधी हळदीमुळे ॲलर्जी होऊ शकते. काहींना त्वचेवर हळद लावल्यानंतर पुरळ उठणे, पुरळ येणे, खाज येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळद हानिकारक ठरू शकते, कारण हळदीचे सेवन केल्यास मधुमेही रुग्णांचे रक्त हे घट होऊ शकते. मधुमेही रुग्ण ते पातळ करण्यासाठी गोळ्या घेत असतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी हळद खाणे टाळावे. तसेच नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास अशा लोकांनी जास्त हळद खाऊ नये. 11. हळद ही अनेक आजारांवर उपायकारक ठरते, जसे की सांधेदुखी कमी करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे हळद. या व्यतिरिक्त हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक प्रथिनामध्ये आढळतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, अन्नामध्ये हळदीचा जास्त वापर केल्यानेही अनेक तोटे देखील होतात. हळद पोटासाठीही खूप हानिकारक मानली जाते. जर तुम्ही तुमच्या जेवणात हळद मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर त्यामुळे पोटदुखी होऊ शकते. किडनी संबंधी समस्या असलेल्या रुग्णांसाठी हळद अत्यंत हानिकारक ठरू शकते. हळदीत असलेले घटक मुतखडा होण्याचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे मुतखड्याच्या समस्या असलेल्या रुग्णांनी हळदीचे सेवन कमीत कमी करावे किंवा वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 12. सूर्यनमस्कारमुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते. दोन सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक बनते. मांसपेशीचे कार्य सूर्यनमस्कारमुळे सुरळीत होते व त्याचा आरोग्याला फायदा होतो. सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते. सूर्यनमस्कारांमुळे श्वसन तंत्र मजबूत होते. सूर्यनमस्कार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय आहे. 13. हातांची स्वच्छता राखल्याने न्यूमोनियापासून चांगले संरक्षण होते. जर हात स्वच्छ धुतले गेले नाहीत तर या संसर्गजन्य घटक श्वसन प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात. धूम्रपानामुळे फुफ्फुस संसर्गाशी लढा देण्यास सक्षम नसतात, प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला न्यूमोनियाचा धोका वाढतो. 14. अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, लगेच आराम पडेल. 15. कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या आधी सेवनामुळे किडनी लवकर खराब होते. 16. दुपारच्या जेवणासोबत कांदा खाल्ल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते. ज्या लोकांना रक्त घट होण्याची समस्या असेल त्यांनी दुपारच्या जेवणासोबत कांदा खावा. 17. हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरणारे लोक कॅन्सर सारख्या मोठ्या आजारापासून सुरक्षित राहतात. 18. ज्या महिला सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी वापरतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला चमक देण्यास मदत करते. 19. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात थोडी हळद मिसळून जखमेवर लावल्याने सूज कमी होते. 20.
जर तुम्ही कमजोर हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा नक्कीच समावेश करा. क्रॅनबेरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 21. चहा मध्ये आले तुळस आणि काळी मिरी मिसळून चहा प्या. या तीन गोष्टींचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दी पासून खूप आराम मिळतो. 22. सकाळी ब्रश करताना कोलगेट मध्ये थोडा बेकिंग पावडर टाकून ब्रश करा. असे केल्याने पिवळे आणि घाण दात साफ होतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळाच हे करा. 23. गरोदरपणात दात स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या. खरतर गर्भधारणे दरम्यान हमोन चढउतारांमुळे हिरड्यांचे आजार आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो. 24. जर तुमचे हात पाय काळे असतील तर बेसन आणि हळद टाकून दूध लावा. हात पाय पांढरे होतील. 25. कोल्ड ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यासारख्या पेयांचे सेवन करा, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वेही मिळतील. 26. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. 27. तोंड भरून अन्न खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. 28. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. 29. दातांनी नखे चावू नका, यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते. 30. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.